पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातल्या सभेत बोलताना केलेलं आहे. राज्यात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असं विधान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. ते साताऱ्यातील डिस्कळ इथल्या एका सभेत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधाण आलंय. पाच वर्ष महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या प्रश्नावरती कितीही मजबूत कितीही वजनदार सरकार असलं तरी त्याला गदागदा हलवायचं काम विरोधी पक्ष नेता म्हणून मी करून आलो. आणि आज शब्द देतोय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा मंत्री म्हणून की येणाऱ्या काळात उद्या जर प्रश्न आला की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रीपद द्यायचं कुणाला तर जे कोणी मुख्यमंत्री असतील आपलेच असतील. ते म्हणतील हे विभाग आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाला नको एवढी प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायचं काम येणाऱ्या काळात मी करून दाखवी हे वचनही आज देतो. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे